नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार. मी आपल्या सर्वांचं माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्स, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जसं की आपणास माहितीच आहे, महाविद्यालयाने FY BA BCOM BSc BBA BCA BO कम्प्युटर सायन्स या वर्गांच्या प्रथम वर्ष किंवा FYला शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. याची परवाच नोटीस लागलेली आहे आणि या नोटीसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात आलेलं आहे की आपला परीक्षा फॉर्म साधारणपणे 24 नोव्हेंबर 2021 ते 4 डिसेंबर 2021 या कालावधीत आपल्याला भरायचं आहे. 4 डिसेंबर 2021 ही जी तारीख आहे ते बिना विलंब शुल्काची तारीख आहे आणि विलंब शुल्कासहित जी तारीख आहे, ज्याला आपण लेट फीसहित जी तारीख म्हणतो, ती आहे 10 डिसेंबर 2021. या दरम्यान तुम्हाला तुमचा परीक्षा फॉर्म भरायचा आहे. डिसेंबरच्याच महिन्यामध्ये तुमच्या फायनल परीक्षासुद्धा अपेक्षित आहे. त्याचंसुद्धा टेंटेटिव्ह शेड्यूल महाविद्यालयाने प्रसिद्ध केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास परीक्षा फॉर्म कसा भरावा याचा वेबसाईटला जाऊन डायरेक्ट डेमो तुम्हाला मी दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षा फॉर्म भरत असताना कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी कुठेही कॅफेमध्ये किंवा इंटरनेट कॅफेमध्ये जाण्याची गरज लागणार नाही. तुमचा परीक्षा फॉर्म तुम्ही स्वतः भरू शकाल. जर तुम्हाला तुमचा स्वतः फॉर्म परीक्षा फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचा तुम्ही परीक्षा फॉर्म जर भरला तर तुम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही, तुमचा स्वतःचा फॉर्म तुम्ही स्वतः भरू शकाल. तर सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये दिलेल्या गोष्टी जर तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनांचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला तुमचा परीक्षा फॉर्म स्वतःला भरता येईल. माझी सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना विनंती आहे, जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल, अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्स, तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो बेल आयकॉन दिसतो आहे तोसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील, नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण सुरू करूयात हा व्हिडिओ, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत हाऊ टू फिल एक्झामिनेशन फॉर्म. एक्झामिनेशन फॉर्म कसा भरायचा? एक्झामिनेशन फॉर्म हा ऑनलाईनच भरायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागेल, कसा फॉर्म भरायचा, कुठं जाऊन फॉर्म भरायचा आहे, महाविद्यालयाची वेबसाईट काय, या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. पुन्हा एकदा विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर बघूयात आपण महाविद्यालयाच्या वेबसाईटला जाऊन कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरता येईल. सुरुवातीला गुगल सर्च इंजिनला तुम्ही महाविद्यालयाचं नाव सर्च करा. जर तुम्हाला महाविद्यालयाची वेबसाईट माहिती नसेल, फक्त TC कॉलेज बारामती एवढं जरी टाईप केलं तर तुम्हाला महाविद्यालयाची वेबसाईट आपोआप दिसेल. त्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, त्यावेळेस पहिलाच रिझल्ट दिसेल तो असेल महाविद्यालयाची वेबसाईट. त्याच्यावरती क्लिक करा, त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती क्लिक कराल, त्यावेळेस महाविद्यालयाची वेबसाईट दिसेल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला बरेचसे टॅब दिसतील, इतरत्र कुठेही न जाता थोडंसं स्क्रोल डाऊन करा, थोडंसं खाली या आणि बघा, इथं तीन डाव्या साईडला तीन तुम्हाला टॅब दिसतील. पहिला टॅब आहे क्लिक हिअर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म, दुसरा टॅब आहे क्लिक हिअर फॉर ऑनलाईन पेमेंट आणि तिसरा टॅब आहे क्लिक हिअर फॉर ऑनलाईन ॲडमिशन. आपल्याला ऑनलाईन ॲडमिशनचं नाही आहे, आपल्याला परीक्षा फॉर्म भरायचं आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्या टॅबकडे जा. पहिल्या टॅबचं नाव आहे ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म, त्याच्यावरती क्लिक करा. ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशनच्या फॉर्म संदर्भात तीन आणखी टॅब दिसतील. पहिला आहे होम, याच्यामध्ये काही करायचं नाही आहे. दुसरा जो आहे तो फील एक्झामिनेशन फॉर्म. त्यानंतर जो तिसरा टॅब दिसतो आहे आपल्याला, त्याला आपण दोन नंबर दिला आहे, खरंतर हे तीनच टॅब तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, 1, 2 आणि 3. पहिला जो आहे ते फील एक्झामिनेशन फॉर्म, दुसरा आहे पे ऑनलाईन एक्झाम फी, तुमची जी काय फी आहे ती तुम्हाला ऑनलाईनच पे करायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही फी पेमेंट कराल त्यावेळेस तुम्हाला डाउनलोड एक्झामिनेशन फॉर्म. या तीन गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिली गोष्ट आपण बघूयात काय आहे, फील एक्झामिनेशन फॉर्म. ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशन फॉर्म फील कराल त्यावेळेस ही अशा प्रकारची विंडो ओपन होईल आणि त्या विंडोमध्ये काय माहिती आहे आपण ते बघूयात. याच्यामध्ये जी माहिती आहे ती तुम्हाला भरावी लागेल. पहिलीच गोष्ट तुम्हाला लागणार आहे, ह्याच्यासाठी मी खास्ट पाठीमागचा व्हिडिओ बनवला होता, तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्म भरत असताना तुम्हाला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, ज्याला आपण PRN म्हणतो, आणि दुसरी म्हणजे एलिजिबिलिटी नंबर. तर इथं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पहिल्या टॅबला क्लिक कराल फील एक्झामिनेशन फॉर्म, त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला जे टाकायचं आहे तुमचा PRN नंबर, परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, या नंबरच्या नंबरनुसार तुमची माहिती सेव्ह करण्यात आलेली आहे.
तुमचा PRN नंबर इथं टाका, तुमचा 11 अंकी PRN नंबर हा 11 अंकी असतो, लक्षात ठेवा हा 11 अंकी PRN नंबर न चुकता टाका. ज्यावेळेस तुम्ही PRN नंबर टाकाल त्यावेळेस तुमच्या तिथं माहिती येईल, तुमचं जे आयकार्डवरती नाव आहे, तुमचं जे आयकार्डवरती नाव प्रिंट झालेलं आहे ते तुम्हाला नाव इथं टाकायचं, स्टुडंट फुल नेम ॲज पर ऑन आयकार्ड. त्यानंतर तुमच्या आईचं नाव, मदर्स नेम ओनली, आईचं नाव फक्त पहिलं नाव, जे काय तुमच्या आईचं नाव आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. वडिलांचं नाव आणि आडनाव टाकण्याची गरज नाही, फक्त आईचं पहिलं नाव टाकायचं आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. हे चार कंटेंट टाकल्यानंतर तुमचा आपोआप फॉर्म व्हेरीफाय होतो आणि इथं व्हेरीफाय इन्फॉर्मेशनला तुम्ही क्लिक करा. ज्यावेळेस तुम्ही ह्या व्हेरीफाय इन्फॉर्मेशनला क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला हे डेट्स, जर तुम्ही जर कंटेंट चुकीचे टाकले असतील तर तुम्हाला अडचण येणार नाही, म्हणजे अडचण येईल, आणि जर बरोबर टाकले असेल तर कुठलीही अडचण येणार नाही. तुमची इन्फॉर्मेशन आपोआप व्हेरीफाय होईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा वर्ग, तुमचा सेमेस्टर, तुमचे विषय, विशेषतः विषय टाकत असताना काळजी घ्या, तुमचे जे काय विषय आहेत तेच विषय इथं टाका. एकदा का तुम्ही विषय टाकले की त्याच्यामध्ये बदल करता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून विषय टाकत असताना काळजी घ्या आणि योग्य तेच आणि बरोबर तेच आणि तुम्ही घेतलेले विषय जे आहेत तेच विषय इथं टाका, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण परीक्षा फॉर्म भरा आणि नंतर सेकंड टॅबला जा, पे ऑनलाईन फीज. ज्यावेळेस तुम्ही पे ऑनलाईन फीजला जाल त्यावेळेस तुम्हाला चलन नंबर, ऑलरेडी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस चलन नंबर येईल, तो चलन नंबर तुम्हाला इथं वापरायचा आहे फी भरण्यासाठी किंवा परीक्षा शुल्क भरण्यासाठी. तुम्हाला चलन नंबर लागणार आहे. चलन नंबर तुम्हाला कुठे मिळणार आहे? ज्यावेळेस तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म भराल त्यावेळेस पहिल्या स्टेजमध्ये तो चलन नंबर तुम्ही इथं टाका. चलन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव पूर्ण अगदी एकदा पूर्ण नाव लिहायचं आहे, जसं सांगितलं होतं तसंच, सरनेम, फर्स्ट नेम आणि वडिलांचं नाव, तुमचं आडनाव, तुमचं नाव आणि वडिलांचं नाव, अशा पद्धतीने लिहायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही इथं हे टाकाल त्यावेळेस गेट चलन नंबर डिटेल्सला जा आणि आपोआप तुम्हाला ते मिळतील. त्यानंतर एंटर चलन नंबर प्रोव्हाइडेड बाय द कॉलेज, जो काही चलन नंबर तुम्हाला मिळालेला आहे तो चलन नंबर इथं टाका आणि तुमची फीची रिसिट्स तुम्हाला इथं मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म, म्हणजे चलनचं पेमेंट करू शकाल. पेमेंट केल्यानंतर जे काही चलन जनरेट होईल त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुन्हा ज्यावेळेस तुम्ही परत पाठीमागे जाल त्यावेळेस तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकेल. ओके, तर हे झालं चलन ऑनलाईन पेमेंटच्या बाबतीत. त्यानंतर तिसरा टॅब आहे डाउनलोड एक्झामिनेशन फॉर्म. तुमचा जो फॉर्म तुम्ही भरला आहे, तुमचा फॉर्म भरला अगोदर तुम्ही विषय निवडले, जमा केले, चलन नंबर घेतला आणि चलन नंबर घेऊन तुम्ही ऑनलाईन पेमेंटसुद्धा केलेलं आहे. आता तिसरी स्टेप आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे, डाउनलोड एक्झामिनेशन फॉर्म. जर तुम्हाला तुमचा एक्झामिनेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवायचा असेल, डाउनलोड करावाच लागेल आणि एक प्रिंट काढूनसुद्धा तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचे आहे. जर डाउनलोड करायचा असेल तर आणखी तुम्हाला PRN नंबर एकदा टाकावा लागेल इथं. त्यानंतर तुमचा एक्झाम फॉर्म नंबर, तुमच्या एक्झाम फॉर्मवरती एक नंबर येतो जो चलन नंबरवरती असेल तुम्हाला. त्यानंतर चलन नंबर असेल ते टाका आणि डिटेल्स व्हेरीफाय करा. डिटेल्स व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला PDF फॉर्ममध्ये दिसेल, तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करा, सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि त्याचीच एक प्रिंट काढा ज्याला आपण हार्ड कॉपी म्हणतो, आणि हार्ड कॉपी तुमच्यासोबत ठेवा. जर फॉर्ममध्ये काय तुम्हाला चुका जाणवल्या, चुका झाल्या असेल असं वाटत असेल तरच तो फॉर्म प्रशासन भवनला ऑफिसमध्ये जमा करा, अन्यथा जमा करू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला परीक्षा फॉर्ममध्ये भरलेल्या फॉर्ममध्ये काय चुका वाटत असतील तरच परीक्षा फॉर्म प्रशासन भवनमध्ये जमा करायचा आहे, अन्यथा जमा करण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा परीक्षा फॉर्म भरायचा आहे आणि हा परीक्षा फॉर्म साधारणपणे तुम्हाला 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीमध्येच भरायचा आहे. जरी विलंब शुल्क तारीख 10 डिसेंबर असेल तरीसुद्धा त्याची वाट न पाहता किंवा तोपर्यंत न थांबता तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2021 या दरम्यान भरावा अशी मी सर्वांना विनंती करतो. विनाकारण विलंब शुल्क भरू नका आणि परीक्षेसाठी तयार राहा. तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती मी तुम्हाला दिली ती तुम्हाला नक्की आवडली असेल. जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना फॉर्म भरत असताना कुठलीही अडचण येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओबद्दल कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचे आणखी चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवून तुमच्यापर्यंत शेअर करू. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया तिथं आपण. मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून
परीक्षा फॉर्म कसा भरावा याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि मला वाटते ती माहिती तुम्हाला आवडली असेल। त्यासाठी धन्यवाद। भेटूयात पुढच्या एखाद्या नवीन विषय घेऊन। तुमच्यासाठी मी लवकरच या चॅनलच्या माध्यमातून येतो आहे। तोपर्यंत धन्यवाद।